आमच्या विधान लोकसभा मतदार संघामध्ये 6 विधानसभा मतदार संघ आहेत, त्या आम्हाला मिळाले पाहिजे 30 कोटी, आम्हाला अजूनही 30 कोटी मिळत नाहीत। पण महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्यामुळे सर्व पक्षाच्या आमदारांना 288 आणि 76 आतेल्या विधान परिषदेच्या आमदारांना 5 कोटी जे काय मिळत आहेत ते केवळ तुमचे माजी नेते अजितदादा या राज्याचे अर्थमंत्री असल्याच्यामुळे त्या ठिकाणी मिळत आहेत। आज सत्तेमध्ये बदल झालाय, आपण सगळेजण एका वेळेला निराश आहोत की काय अशा पद्धतीने त्या ठिकाणी वावरतो आहोत, पण आपल्याला या साऱ्या गोष्टीची चिंता करण्याची काय आवश्यकता नाही। राज्यभरामध्ये गेल्या काही महिन्यामध्ये कारभार ज्या पद्धतीने त्या ठिकाणी सुरू आहे त्याच्यातून स्पष्ट आहे की 2024 साल हे तुमचं नाही माझंच आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे। आत्मविश्वास मनामध्ये ठेवत काम करण्याची मनस्वी होण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी स्वीकारल्याच्यानंतर कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता येणाऱ्या परिणामाला सामोरं जाण्याची हिंमत आपण सर्वांनी म्हणून दाखवणं अत्यंत आवश्यक आहे। महिना 2 महिन्यांनी कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील, या निवडणुकात सुद्धा मी आज आरोप या ठिकाणी करतोय हे विद्यमान सरकार जाणीवपूर्वक पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतोय, त्यांना स्थिर अजून व्हायचं आहे। आधी राजकीय दृष्ट्या अस्थिरता त्यांच्याबद्दलची लोकांच्या मनामध्ये ठीक आहे, ओके खोके याच्याबद्दलचा संभ्रम नव्हेच तर प्रचंड प्रमाणावरती चीड लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे। अशा वेळेला लोकांच्या समोर जाणं, काल काय कामं आपले अजितदादांनी मंजूर केली असतील की काल परवा जर काय विद्यमान सरकारने रद्द केली असतील, माझे सगळे आमदार या ठिकाणी बसलेले आहेत, जराही तुम्ही त्या ठिकाणी नाम धुवू नका। अजून वर्ष 1.5 वर्ष जर का आपण वाट बघण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली तर पुन्हा एकदा उमेदीने आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो। 2 खासदारांच्या बळावरती देशामध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवरती येऊ शकत असेल तर 2 वर्षाच्या कालावधीच्या नंतर सुद्धा पवार साहेबांच्या उत्तुंग नेतृत्वाखाली आपण ही वाटचाल यशस्वीपणाने त्या ठिकाणी करू शकतो। पवार साहेबांच्या बद्दल बोलायचं झालंच तर या नेतृत्वाने 60 वर्ष महाराष्ट्रामध्ये काम केलं। पंडित जवाहरलाल नेहरूंचा काल उल्लेख झाला, लालबहादूर शास्त्रींचा झाला, इंदिराजींचा झाला, या देशामध्ये 1952 सालापासून झालेल्या प्रत्येक पंतप्रधानांच्या बद्दल माझ्या मनामध्ये मनस्वीपणाचा आदर त्या ठिकाणी आहे। या सर्व पंतप्रधान महोदयांच्या बद्दलचा आदर या ठिकाणी मनामध्ये ठेवून या ठिकाणी सांगतोय, या देशामध्ये 2 अत्यंत प्रभावशाली पंतप्रधान झाले, एक म्हणजे इंदिरा गांधी आणि दुसरे सध्याचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी। कदाचित जे माझं वाक्य योग्य आहे की अयोग्य आहे इतरांना काही वाटत असेल, पण माझ्या मनाला वाटतं ती मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतोय। पण 1979 साली इंदिरा गांधी पुन्हा एकदा सत्तेवरती आल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी पवार साहेबांना दिल्लीमध्ये बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळ्या तरुणांनी एकत्रितपणाने काम करा। पवार साहेबांनी त्यांना विचारलं की तरुण म्हणजे कोण, त्यांचा अंगुली निर्देशित होता कदाचित संजय गांधींच्याकडे। पवार साहेबांनी त्यांना सांगितलं की हे मला जमणार नाही, काम करायचं असेल मी तुमच्या सोबत काम करेल। हे साल होते 1979 साली। त्यावेळेला पवार साहेबांनी भूमिका मांडली आणि 24 तासाच्या आत राज्यातलं त्यांचं सरकार बरखास्त झालं। साहेबांचं वय होतं त्यावेळेला 40। 2019 सालामध्ये पुन्हा एकदा ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होत आहे अशावेळीची भूमिका झाली, त्यावेळेला या देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पवार साहेबांची भेट झाली। प्रफुल्लभाई आपण सगळेजण दिल्लीमध्ये त्यावेळेला होतो, पवार साहेबांनी लोकसभेमध्ये जाऊन पंतप्रधानांना सांगितलं की तुमचे आणि आमचे संबंध राहतील पण राजकीय संबंध त्या ठिकाणी राहणार नाहीत, आम्ही तुमची वाटचाल राजकीयदृष्ट्या वेगळी आहे, आमची वाटचाल त्या ठिकाणी वेगळी आहे। 40 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर त्यावेळेचे 40 वर्षाचे पवार साहेब आणि या 2019 सालामध्ये 80 वर्षाचे पवार साहेब, त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, या दोघांना सांगण्याचं धाडस करणारा देशामधले एकमेव नेता कोण आहे तर तुमचे माझे नेते आदरणीय पवार साहेब आहे। त्या म्हणे नेत्यांच्या बद्दलचा योग्य आदर ठेवून या ठिकाणी मी सांगतोय की आत्मविश्वास मनामध्ये असला तर कितीही पद्धतीची प्रतिकूल परिस्थिती असली तरी सुद्धा त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये लोकांच्या पर्यंत जात जनतेपर्यंत जात पुन्हा एकदा विश्वास तुम्हाला संपादन करता येऊ शकतो, याचं जाजवलं उदाहरण म्हणजे आदरणीय पवार साहेब आहेत। तुम्ही नेहमी अजिबात या विद्यमान सरकार त्या ठिकाणी आलं म्हणून जराही पद्धतीचं मन विचलित करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी नाही। काळ सुद्धा आपल्याला अनेक वेळेला आपली परीक्षा घेत असतो, तुमच्या आत्मविश्वासाची घेत असतो, तुमच्या संयमाची त्या ठिकाणी घेत असतो, म्हणूनच आपल्याला या साऱ्या गोष्टीला आत्मविश्वासाने त्या ठिकाणी सामोरं जायचं। नगरपालिका नगरपंचायतीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतील, निवडणुका थोड्याशा उशिरा लागल्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये या आव्हानाला सामोरं जाण्याची ताकद ही आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी निश्चितपणे दाखवायची आहे।
आज आपल्याला कर्तृत्वाने या ठिकाणी दाखवायचं आहे. येणाऱ्या आगामी नगरपालिका जिल्हा परिषदेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सत्तेवरती असताना जेवढा मी यश मिळवलं त्याच्यापेक्षा काकणभर सरस या आताच्या विद्यमान राजकीय परिस्थितीमध्ये सुद्धा आज आम्ही त्या ठिकाणी यश मिळवू शकतो अशा प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावरती आणि प्रचंड मेहनतीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही या ठिकाणी बसलेले सर्व कार्यकर्ते जे आहोत ती शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. तालुका अध्यक्ष आहेत, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत, जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, सारे काही पदाधिकारी आहेत. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अस्तित्व म्हणजे काय? तुमचा आणि माझा ग्रामीण भागावरती काम करणारा पातळीवरचा कार्यकर्ता आहेच. राज्य पातळीवरती आपण ज्या साऱ्या गोष्टीचा विचार करतो त्याला इथे बसलेले सर्वजण म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. या विचारमंथनाच्या माध्यमातून आपण हा आत्मविश्वास घेऊन जाऊया की जेव्हा केव्हा हे विद्यमान सरकार न्यायालयाच्या माध्यमातून आपल्या निवडणुका लावण्याचा प्रयत्न करेल त्याला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक यश जर का कोणाला मिळालं असेल तर पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिळवलेलं आहे असंच आपण त्या ठिकाणी दाखवण्याची आवश्यकता आहे. 2019 साल आणि 2024 साल याच्यामध्ये खूप फरक आहे. 19 सालमध्ये सुद्धा ज्यावेळेला आपण विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो त्यावेळेला 2019 सालामध्ये राज्यामध्ये सुद्धा देशामध्ये सत्तांतर झालेलं होतं पण एक चांगलं यश आपण त्या कालावधीमध्ये मिळवलं. त्याच पद्धतीच्या यशाची पुनरावृत्ती तुम्हाला आणि मला पुढच्या कालावधीमध्ये करायची आहे. मला असं वाटतं की या शिबिराच्या मंथनाच्या माध्यमातून भविष्याचा वेळ त्या ठिकाणी घेत असतानाच उद्याचं लक्ष जर काय 2024 सालामध्ये कुठलं असेल तर या राज्यातलं या देश राज्यातलं विधानसभा हे आमचं लक्ष आहेच पण देशातली संसद हे सुद्धा आमचं लक्ष आहे असा आत्मविश्वास घेऊन आपण सर्वांनी मिळून कामाला लागावं एवढीच कळकळची विनंती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो. काल ज्या ज्या मने व्यक्त्यांनी या ठिकाणी जे काही विचार मांडले पक्षाच्या विचाराशी सहमत नसताना सुद्धा या राज्यामध्ये आणि देशामध्ये अत्यंत योग्य पद्धतीने काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करू शकतो आहे ही त्यांनी दिलेलं प्रशिस्ती पत्रक तुमचे आणि माझ्या कर्तृत्वापुरता सीमित नाही तर आदरणीय पवार साहेबांच्या गेल्या 60 वर्षाच्या कारकिर्दीचं एक फिदर इन द कॅप आहे असं मानून त्या भूमिकेतून आपण सगळेजण कामाला लागूया एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तटकरे साहेब. मी यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगनराव भुजबळ साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. या राष्ट्रवादी मंथन आणि वेद भविष्याचा कार्यकर्त्यांचं हे शिबिर आपले आदरणीय अध्यक्ष पवारसाहेब थोड्याच वेळात येतील. या ठिकाणी उपस्थित असलेले प्रफुल्लबाई आहेत, सुप्रियाताई आहेत, जयंतराव पाटील, सर्व नेते आणि माझ्या बांधवानो, भगिनी आणि मातानो, सुरुवातीलाच जयंतराव आणि त्यांचे सगळी टीम ज्यांनी हा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या पार पाडला त्याच्या पाठीमागे मेहनत आहे, ती मेहनत त्यांनी घेतली त्याच्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना आणि त्यांच्या टीमला भरपूर धन्यवाद, आभार. महिलांचं शिबिर नंतर होणार आहे, आहेत काही महिला आहेत इथे, मी अनेकांकडे पाहिलं आमच्या भगिनी मातांच्या डोक्यावर टिकली आहे का नाही, कुंकू आहे का नाही, नाही तर मनोहर भिडे, संभाजी भिडे नव्हे, कारण त्या समाजामध्ये संभाजी, शिवाजी, संताजी, धनाजी अशी नावं ठेवत नाहीत, ते मनोहर भिडे, ते आपल्या बहुजन समाजाला गुंडाळण्यासाठी संभाजी भिडे वगैरे वगैरे. पण त्यांनी ते आमच्या पत्रकार भगिनीला विचारलं, टिकली असेल तर बोले, अरे काय मला काय समजलं नाही कशासाठी, आमच्या घरामध्ये लावतात टिकली, लावतात कुंकू, लावतात काही, लावतात काय नाही लावत. मी असा विचार केला, ठीक आहे मला आदर आहे आपल्या संस्कृतीचा, पण मी जो अभ्यास केला तर या
जगामध्ये 60 महिलांना नोबेल पारितोषिक मिळालं, 60 एकाही महिलेच्या कपाळावर टिकली नव्हती। दरडोई उत्पन्न जे आहे 150 देशाचा अभ्यास केला, आपला 122वा नंबर। आपल्या अगोदरच्या 121 देशांमध्ये कुणी टिकली लावली नव्हती, पण आता चक्र उलट फिरवण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे। मला तर अगोदर वाटलं, कारण आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे अगोदरच्या दिवशी शेतामध्ये जे आहे शेती करत होते, चाललं होतं त्यांना, टीव्हीवाल्यांनी आम्हाला खूप दाखवलं। मला वाटलं हे गेले असतील मनोहर भिडे सांगायला की तुमच्या शेतामध्ये माझ्या आंब्याची झाडं लावा। पण ते काय बोलले आता त्यांना विचारावं लागेल। हे मी का सांगतोय, हे लहान लहान गोष्टी नाही आहेत, या मुद्दाम घडून आणल्या जातात। आणि मला त्यांना विचारायचं आहे, सावित्रीबाई फुल्यांचा फोटो पाहिला आपण सगळ्यांनी, टिकलीने फार मोठं कुंकू लावलेलं आहे। मग तुम्ही त्या सावित्रीबाईंना ज्या वेळा त्या मुलींना शिकवायला लागलात तर चांगलं भलं मोठं कुंकू होतं, मग का त्यांना दगड मारले, का त्यांच्यावर चिखल फेकला, का त्यांच्यावर शेणमारा केला? होतं ना कुंकू मोठं, पण तुम्हाला महत्वाचा मुद्दा मनवाद परत या देशामध्ये आणायचा आहे। आणि त्यासाठी जे हळूहळू हळू हे सगळी चक्र जे आहेत फिरत आहेत, पण त्यांना मला सांगायचं आहे, अशा धर्मांध सत्तेच्या विरोधात लढण्याची ताकद आम्हाला आमचे हे दैवत आहे ना, छत्रपती असतील, शाहू महाराज असतील, फुले शाहू आंबेडकर यांच्यापासून आम्हाला ही ताकद मिळते आहे। तुम्ही कितीही करा, पण समतेचं चक्र जे आहे तुम्ही आता परत फिरू शकणार नाही। पवार साहेब नेहमीच विकासाचं राजकारण करतात आणि आपणही विकासाचं राजकारण करत आलो। मागच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये सुद्धा ते सगळे म्हणत होते, ते आम्ही गेलो कारण राष्ट्रवादी काँग्रेस वाढते आणि ते सगळं करतात, चला ठीक आहे, ते खरं खोटं माहिती नाही, पण एवढं तर कबूल केलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री चांगलं काम करत होते हे तर त्यांनी मान्य केलं, त्यांचे आभार मानतो। पण आज देशामध्ये महागाई किती वाढलेली आहे, गॅसचा दर, पेट्रोलचा दर, अर्थव्यवस्थेची लागलेली वाट, कोळशाचं संकट, खाद्यतेलांचा दर, हे सगळ्या वरून तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी हे सगळे प्रयत्न आहे। युपीएचं सरकार होतं, महागाईचा दर होता 4.7%, आज हा दर 14.55% आहे। तुमच्या घरामध्ये जे रोजच्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्यांच्या किमती 200-300% वाढलेल्या आहेत। आता दिवाळी झाली, अनेकांच्या घरामध्ये खायला नव्हतं, यांचा आनंदाचा शिरा सिधा कधी कधी कोणाच्या घरी पोहोचला की नाही माहिती नाही, पण आम्ही विचारतो अजून आला नाही। आणि या सगळ्या गोष्टी सुरू असताना देशामध्ये कधी कधी फार गमतीचे प्रश्न उभे राहतात। नोटेवर लक्ष्मीचा आणि गणपतींचा फोटो छापा, अरे नवीनच काय, मग कोणी सांगितलं महाराजांचा फोटो छापा, बरोबर आहे, मग कोणी सांगितलं आंबेडकरांचा छापा, तेही बरोबर आहे, मग कोणी सांगितलं आम्ही सांगितलं फुले शाहू आंबेडकर तिघांचाही छापा,
आणि देवाचा छापायचा असेल तर काही लोक शंकराला मानतात, शंकराचा छापा, काही लोक विष्णूला मानतात, विष्णूचाही छापा, आणि आम्ही साईबाबांना मानतो, साईबाबांचाही छापा छापा. दर आठवड्याला नोटांवर फोटो छापा आणि आपण बघत, अरे नोटा तर द्या लोकांच्या हातामध्ये, कोणाचा छापायचं ते छापा. लोकांच्या हातामध्ये पैसा नाही आणि नोटांवर फोटो कुठे छापा. आता अशा काही सत्य परिस्थितीवर काय बोललं ना तर ताबडतोब ईडीची बीडी पेटलीच म्हणून समजा. आलंच यंत्रणा ताबडतोब कामाला घरीच येतात, या आमंत्रण देतात, या. दोन हजार चौदा पासून या देशामध्ये ईडीची चौकशी झालेल्या राजकीय नेत्यांचा अभ्यास जर केला, इंडियन एक्सप्रेसच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध आहे कोणाचे किती ईडीसाठी पकडले, कारवाई झाली. काँग्रेस 24, तृणमूल काँग्रेस 19, राष्ट्रवादी 21, शिवसेना 8, द्रमुक 6, बीजू जनता दल 6, राजद 5, बसप 5, समाजवादी पक्ष 5, तेलुगू देशम 5, आपवाले 3, इंडियन नॅशनल लोकदल 3, वायएसआर काँग्रेस 3, मार्क्सवादी 2, नॅशनल कॉन्फरन्स 2, पीडीपी 2, अण्णा द्रमुक 1, मनसे 1, सुहेल देव भारतीय समाज पार्टी 1, तेलंगणा राष्ट्र समिती आणि अपक्ष 2. एकही भाजपा नाही, कारण ते काही करतच नाही. काय दुतल्या तांदळासारखे जर राज्यकर्ते पाहायचे असतील तर तिकडे, आणि ते स्वतः सांगतात ना. यातले जे गेलेत ना आता, तर आम्ही दिल्लीला गेलो आणि सुटलो गोवा, आणि तिथून गुवाहाटीला गेलो, सगळा प्रश्न मिटला. आता किती हद, आणि परत सांगणार की हे स्वतंत्र यंत्रणा आहेत, स्वतंत्र काम करत, काय दांभिकपणा आहे, स्वतंत्र काम करता, आणि फक्त विरोधी पक्षांवरच कारवाई होते. हिसाब किताब हमसे ना पूछो अबे जिंदगी, तूने सितम नहीं गिने तो मैंने भी जख्म नहीं गिने. एका पाठोपाठ बरं ईडीची कारवाई का, तर लवकर जामीन मिळत नाही हा कायदा आहे. हे आमच्या अनिल देशमुख आहे, त्यांना तर ईडीचा जामीन पास झाला तर खालचा कोर्ट दुसरा ते सीबीआयचा जामीन देत नाही. काय केस आहे त्याचे, काय केस आहे ह्या सगळ्या आमचे जे लोक पकडले, काय नव्हतं आमचं मलिक साहेब आहेत नवाबमध्ये, संजय राऊत, काय केस आहे, ईडी ठेवले आतमध्ये येतील ते सुद्धा बाहेर येणार. पवार साहेब कधीही अडचणीत असलेल्या कार्यकर्त्याला एकटं सोडत नाही, लक्षात ठेवा. आता यांचं सरकार आलं, पवार साहेबांच्यावर मला आठवण आहे, तर पवार साहेबांच्या घरावर एसटीचं विलिनीकरण झालंच पाहिजे म्हणून केवढा मोठा मोर्चा, पार दगड फेक एकदम त्या खिडकीजवळ पोहोचले. त्या सुप्रिया ताई आल्या पुढे रणरागिणी सारख्या, आणि त्यांनी ते थांबवलं. झालंच पाहिजे विलिनीकरण, झालंच. मग आता तुमचं सरकार आलं, करून टाका ना विलिनीकरण, तुमची मागणी आता मंजूर करून टाका. आता का थांबलेत, आता का मोर्चा निघत नाही तुमचा, फक्त पवार साहेबांना टार्गेट करण्यासाठी तुम्हाला हे सगळं करायचं होतं. अनेक प्रोजेक्ट आपले बाहेर चाललेले आहेत, आपण बोलला अनेकांना, तुम्हाला कल्पना आहे की नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प अजित दादाने त्याला पुष्कळ जोर लावला, आम्ही सगळे बरोबर त्यांना सपोर्ट केला. स्वतंत्र कंपनीची स्थापना झाली महारेलची, सगळं काही झालं. सरकार किती पैसे देणार, महाराष्ट्र सरकार किती पैसे देणार, बँक किती पैसे देणार,
रेलवे मंत्रालयाने सुद्धा सांगितले करायला पाहिजे आणि अंतिम मंजुरीसाठी गेला गेले 5 महिने झाले आणि आता ऐकायला येतंय की हे काय होणार नाही म्हणजे बुलेट ट्रेन होणार ज्याचा आम्हाला फायदा नाही आणि या हाय स्पीड रेल्वे जी आहे नाशिक पुणे जी होऊ घातलेली आहे ती मात्र होणार नाही काय म्हणजे इथून एक 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 फॉक्सकॉन तो गेला तिकडे म्हणजे नेला त्याने गेला नाही तो नेला आमचे मुख्यमंत्री म्हणाले आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्हाला मोठा प्रकल्प देणार आहे मोठा 2000 कोटीचा दिला म्हणजे त्यांनी फॉक्सकॉन नेला आणि आम्हाला पॉपकॉर्न दिला काय चाललंय हे टाटा एअरबस एक वर्षापूर्वीच मी रतन टाटांना पत्र पाठवलं याचं कारण असं होतं की नाशिकचा मी गार्डन मिनिस्टर असल्यामुळे नाशिकमध्ये एचएल आहे अनेक लष्करी विमानं तिथे बनलेली आहेत इथे या जागा देऊ सगळं जाऊ यांची पण तुम्हाला मदत होईल सगळं झालं गेलं एक 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 सॅफ्रॉन तो कुठे करायचा फडणवीस म्हणाले की आम्हाला तिकडे करायचं कुठे नागपूरला मग काय झालं नेला आता हे सगळे लाखो कोटीचे गेले आणि चने कुरमुरे आपल्याला देत आहेत काय काय गेलं डायमंड मार्केट सुरतला कापड मार्केट सुरतला बेलापूरचा रासायनिक कारखाना दहेजला आयटी हब अहमदाबाद टाईल्सचा व्यवसाय वापीला मुंबईच्या बंदराची जहाजं कच्छच्या अदानी पोर्टला बुलेट आपल्याला जास्त फायदा नसताना सुद्धा अधिक खर्च महाराष्ट्राला एवढंच नाही नाशिक पुणे औरंगाबाद आपण ज्याला सुवर्ण त्रिकोण म्हणतो त्या नाशिकमध्ये विमानं सुरू होती उड्डाणची पण 10-15 दिवसापूर्वी लक्षात आलं की त्या कंपनीची जी सगळी उड्डाणं नाशिकची बंद केली आणि ती सगळी ती पण गुजरातला नेली मला हे कळत नाही जीएसटीची बातमी आली 1.5 लाख कोटी रुपये जमा झाले आणि सगळ्यात जास्ती 35-30 हजार कोटी रुपये हे केवळ एकटा महाराष्ट्राचे गुजरातचे किती 9 हजार कोटी पण महाराष्ट्रावर का अन्याय होतोय महाराष्ट्राचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला काल जे मधुकर भावेंनी सांगितलं ना संयुक्त महाराष्ट्रामध्ये मुंबई आपण कशी मिळवली 106 हुतात्मा देऊन ते सगळं अजून डोक्यात मुंबईचं महत्व कमी करा महाराष्ट्राचं महत्व कमी करा पण त्यांना मला सांगायचं एक लक्षात ठेवा जे सेनापती बापटांनी म्हटलंय महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा महाराष्ट्राला तुम्ही कमकुवत करू नका बरं एवढं करून गुजरात मॉडेल गुजरात मॉडेल 4 दिवसापूर्वी पाहिलं आपण तो मोरबीचा पूल 150 माणसं मिळली काम कोणाला दिलं होतं घड्याळ कंपनीला आणि त्यांनी कोणाला दिलं दुसऱ्या 2 लोकांना दिलं काही अनुभव नाही खर्च मंजूर झाला होता 2 कोटीचा खर्च केला 12 लाख रुपये आणि ताबडतोब सुरू केला आता कोणीतरी म्हणाला जे बंगालमध्ये निवडणुकीच्या वेळेला जेव्हा पूल कोसळला त्यावेळेला कोणीतरी तिकडे म्हटलं असेल इज ए ऍक्ट ऑफ गॉड आदरणीय प्रधानमंत्री म्हणाले ये ऍक्ट ऑफ गॉड नाही है
हे ऍक्ट ऑफ फ्रॉड है। आता काय म्हणायचं, आता काय म्हणायचं, दीडशे दीडशे माणसं गेली ह्या तुमच्यामुळे। हे सगळ्याचे प्रश्न जे आहेत ना, वारंवार तुम्हाला लोकसभेला आणि विधानसभेला आपल्याला विचारावं लागते। म्हणजे असं वेळ मी घेणार नाही। अनेकांना असं वाटतं, युकेचे पंतप्रधान आपले जे होते त्या मॅडम लीज ट्रस, त्यांनी काही त्यांना आश्वासन आणि आश्वासन पूर्ती काही झाली नाही। 45 दिवसामध्ये पंतप्रधान पदावरून त्या गेल्या। मी 8 वर्ष झाली 15 लाख रुपयाची वाढ बघतो राव, 2 कोटी दरवर्षाला रोजगार मिळणार होते, 16 कोटी मिळाले पाहिजे होते, आता 75,000। काय थट्टा लावलेली आहे यांनी। आणि आताचे जे पंतप्रधान आहेत ना तिकडेचे इंग्लंडचे ऋषी सुनाक यांचं चालवत, आमचा हिंदुस्थानचा माणूस, हिंदुस्थानचा माणूस, तुमचा हिंदुस्थानचा माणूस म्हणतो आहे भारताला योग्य मार्ग आणि दिशा देण्यासाठी आणि कमकुवत झालेल्या अर्थव्यवस्थेला सांभाळण्यासाठी मनमोहन सिंह यांच्यासारख्या प्रधानमंत्र्याची गरज आहे, म्हणजे तुमची गरज नाही असं ते म्हणतात। काय काय या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी आणि देशासाठी आपल्या सगळ्यांना लढावं लागेल। मध्येच मागच्या खासदार साहेब आपल्याला पण माहिती, ते म्हणजे राजनाथ सिंग म्हणाले, पाक व्याप्त काश्मीर और बलुचिस्तान भी अब लेना चाहते हैं। अरे एकदम ताबडतोब कसं काय आलंय बलुचिस्तान आणि पाक? मी म्हटलं निवडणूक आली, काय चाललंय तुमचं? पाक ये हो लेंगे, त्या इंदिरा गांधींना तुम्ही एवढं बोलता, त्या इंदिरा गांधीने फटक्यामध्ये एका पाकिस्तानचे 2 देश करून टाकले 16 दिवसामध्ये, आणि तुम्ही तिकडे गेले। आम्ही सर्जिकल स्ट्राईक किया है, आता इकडे पण काय सर्जिकल स्ट्राईक करणार आहे? मला बोलायचं नाही पण राहत नाही। अभिनंदन म्हणून ते जे आहेत पायलट आले बरोबर की नाही, त्यांना 4 दिवसामध्ये सोडून दिलं की नाही? मला सांगा 350 ने एक माणूस जर पाकिस्तानचा मेला असता तर त्यांना सोडलं असतं का या पाकिस्तानने? काय आपण विचार करणार आहोत की रे काय चाललंय? मग त्यावेळेला पुलवामा झाला, आता काहीतरी बलुचिस्तान सारखं काहीतरी कर, मग ते निवडणुकीच्याच वेळेला का?